नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा तुमच्या आपल्या आवडत्या महाडी पी टी स्कॉलरशिप या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमधून मी एक इम्पॉर्टंट अपडेट घेऊन आलेलो आहे तर डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना असेल आणि राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजना असेल तर या दोन योजनांकरता चार विद्यापीठांना निधी वितरित करण्याबाबतचा एक मंजुरी मिळालेली आहे तर त्याबद्दलची संपूर्ण डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमचे सर्व डाउट्स क्लिअर होतील आणि अजूनसुद्धा जर तुम्ही आपल्या महाडी बी स्कॉलरशिप या युट्यूब चॅनेलचं सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण का महा महाराष्ट्रामध्ये महाटी बी स्कॉलरशिप आणि अन्य इतर प्रायव्हेट स्कॉलरशिपबद्दलचं संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलच्या मार्फत मिळत असते जर तुम्हाला टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करायचा असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर नक्कीच तो ग्रुपसुद्धा तुम्ही जॉईन करायचा आहे तर चल चला आपण आजच्या व्हिडिओला चालू करूयात तर डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना असेल तर खूप दिवसांपासून या शिष्यवृत्ती पेंडिंग आहेत तुम्ही सर्व विद्यार्थी या शिष्यवृत्तीची आतुरतेने वाट पाहत आहात तर चार विद्यापीठ आहेत महाराष्ट्रामध्ये तर त्यांचा हा निधी वितरित करण्याबाबतची त्यांना अनुमती मिळालेली आहे तर ते कोणते विद्यापीठ आहेत ते आपण सुरुवातीला पाहूयात तर त्या विद्यापीठांची नावं आहेत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला तर या कृषी विद्यापीठांचा सर्व निधी वितरित करण्याबाबतचा जी आर निघलेला आहे तर हे झालं कृषी विद्यापीठांबाबत पण खूप सारे विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग असेल डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांना त्यांचेसुद्धा पंजाबराव देशमुख ची स्कॉलरशिप पेंडिंग आहे खूप दिवसापासून तर ते कधी येण्याची शक्यता आहे तर त्याचे मी फक्त माझ्या अंदाजानुसार सांगत आहे तर मीड सप्टेंबर पंधरा ते वीस सप्टेंबरच्या आसपासमध्ये त्यांचासुद्धा जी आर निघण्याची दाट शक्यता आहे तर त्याच्या संदर्भात अपडेट मी तुम्हाला नक्कीच देईल सुद्धा ऑदर कॅटेगरीचे असतील एस सी ओ बी सी कॅटेगरी तर त्यांच्या स करता अजूनसुद्धा काही अपडेट आलेली नाही तर त्यांचीसुद्धा अपडेट आल्यानंतर तुम्हाला नक्कीच आपल्या चॅनलच्या मार्फत मी कळवेल तर आपण या कृषी विद्यापीठांबाबतचा या जी आरमध्ये जर तुम्हाला सविस्तर माहिती द्यायची म्हणली तर फक्त इम्पॉर्टंट माहिती मी देत आहे तर राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क योजनेकरता तीनशे पन्नास लाख म्हणजे साडेतीन कोटी रुपये वितरित करण्यात वितरित करण्याची अनुमती मिळालेली आहे आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजनेकरता दीड कोटी रुपये हे वितरित करण्याची अनुमतीसुद्धा मिळालेली आहे तर किती दिवसामध्ये स्कॉलरशिप तुमच्या अकाऊंटमध्ये येऊ शकते तर महाटी पी प्रणाली अंतर्गत त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर जेवढं शक्य होईल तेवढी रक्कम वि विद्यार्थ्यांना वितरित करण्याची आहे आणि यांना दहा तारखेपर्यंत महिन्याचा अहवाल सादर करायचा आहे की तुम्ही किती वितरित केले त्यामुळे दहा तारखेच्या आस आतमध्येच तुम्हाला ही स्कॉलरशिप येऊ शकते तर आत्तापर्यंत तुम्हाला सर्व तुमचे डाउट्स आत्ता क्लिअर झालेले असतील तर भेटूत एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच प्रकारे स्कॉलरशिप रिलेटेड माहिती घेऊन तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र